अर्जत असोसिएशनचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आणि त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. पहिलं षटक आपण पाहतोय. शो मॅच आहे एका बाजूला वासरे खोंडा इलेव्हन, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दोस्ती ग्रुपला. नक्कीच चर्चा होती या मॅचची आणि सारेजण उत्सुक आहेत ही मॅच पाहण्यासाठी. गतवर्षी सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये याच मॅच पाहायला मिळाली होती. रिवर्स या प्रेस अटेम्प्ट केलाय समीर आहे त्या ठिकाणी, काय झेलला जातोय अफलातून कामगिरी. एक नेत्र दीपक मात्र झेल टिपला जातोय समीर सोमणेच्या माध्यमातून आणि इथे मात्र पहिला धक्का दिलाय. लाजवाब कामगिरी. थँक्यू थँक्यू व्यासपीठावरती मान्यश्री अतुलजी केलटकर साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो विद्यमान सदस्य ग्रुप ग्राम पंचायत वेनगाव, मी विनंती करतो भगवानजी बोईर साहेबांना की आपल्या आपल्या शुभ असते आपण त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करावा. त्याचबरोबरीने व्यासपीठावरती व्यासपीठावरती मान्यश्री जयेंद्रजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो भगवानजी बोईर साहेबांना की आपल्या शुभ असते आपण त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करावा. ओ टू दीपक सर. दर्जेदार समालोचन त्यांचं नेहमीच ऐकायला मिळतं, परंतु आज मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना सुद्धा पेश केलाय. चप्पळ किती आहेत इनफिल्ड वर ते पाहायला मिळालं समीर सोमणेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्ग रक्षेला पाहतोय आपण. हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुरे क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा केली होती. इथे मात्र बॅकअप नव्हतं, थोडासा सावळा गोंधळ सुरू आहे. वासरे कोंडा एका बाजूला आपण पाहतोय बंटी जो नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि वाट पाहतोय कधी मिळेल स्ट्राईक, परंतु अजूनपर्यंत मात्र तो योग येताना दिसत नाही. आशिषनं चांगली सुरुवात केली होती आणि त्यानंतर मात्र अफलातून झेल त्या ठिकाणी समीरनं पकडला. अजय आलाय तिसऱ्या क्रमांकावर. पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन फ्लिक केलाय ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू चालाय सीमा रेषेच्या पलीकडे, पहिला चौकार वासरे कोंडा टीमसाठी. पहिलं षटक या ठिकाणी पाहिलं आपण, सात धावा मात्र उभारी केल्या फलंदाजी करत असताना वासरे कोंडा टीमनं. या संपूर्ण पंचक्रोशी मधील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट टॉटीन चे सर्वेसर्वा गौरव सावंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आज बराचसा वर्क पाहायला गेलं तर या स्पर्धेला सुरुवात सगळ्या हंगामाला सुरुवात झाली आणि टेनिस क्रिकेट डॉट इन अर्थातच एक सगळ्यात बिझी वेबसाईट म्हणून या वेबसाईटकडे पाहिलं जातं. नुकतीच झालेली रत्नागिरी चॅम्पियन्स स्पर्धा पण पाहिली टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून. मात्र तिथे सर्वत्र मी तर म्हणेन उच्चांक नोंदवला गेला. 63,262 लोकांनी लाईव्ह पाहण्याचा महाविक्रम मात्र या टेनिस क्रिकेट डॉट इनच्या नावावर आता मात्र झालाय. आणि गौरव सावंतला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना बंटीसाठी. जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनकडे गौरव उभे आहेत. बंटी स्ट्राईकला येईल यावेळेस मात्र बंटी आणि अजय अशी जोडी. गोलंदाजी मार्कवर मात्र अक्षय भोईर. अक्षय भोईरचा हा बॉल अगदी गुडघे टेकून स्वीप करण्याचा प्रयत्न बंटीचा. मिडविकेट झोनकडे बॉल चालला, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल 8 या आकड्यावर. समीर सोमणे एक चांगले गोलंदाज म्हणून सुद्धा ओळखले जातात कारण लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा आणि खास करून इंटर कॉलेज कॉलेजमधून बऱ्याच वेळा त्यांचा खेळ पाहायला मिळतो. तर ती एक उत्सुकता असेल. अकुटप्प्याचा बॉल होता समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडॉनला सरकलाय, धाव मिळेल फक्त एकच या एकेरी धावेच्या बरोबरीनं. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना आता मात्र वासरे कोंडा संघाची धावसंख्या
9 या आकड्यावर बंटी आणि अजय या जोडीला आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण समोर स्ट्रॉंग टीम आहे दोस्ती ग्रुप ज्याची नेहमी चर्चा असते पाहायला गेलं तर या सगळ्या मित्र परिवाराची। आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने येणारा बॉल सरळ शरीराचा वेध घेतला गेला, अनपेक्षित उसळी पाहायला मिळाली बंटीसाठी, मात्र सरप्राइझिंग डिलिव्हरी होती यावेळेस अक्षयची। सावधानतेनं खेळावं लागेल कारण पाहिली आपण विकेट अतिशय चांगल्या रीतीनं गोलंदाजांना साथ देते सहाय्य करते, कारण बराच वेळा चेंडू उसळतोय खाली सुद्धा राहतोय, त्यामुळे चांगली गोलंदाजी झाली तर फलंदाजांना मात्र जपूनच खेळावं लागेल। व्हाईट अमोर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बीट केलं जात आहे, गुड लाईन स्पॉट वर टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक समीरच्या हातामध्ये हा बॉल जाईल निर्धाव चेंडूची सांगता। मोठे फटके खेळण्यापासून मात्र वंचित ठेवलं जात आहे खास करून आतापर्यंत। सर विचार केला तर अजयच्या बॅटमधून जो चौकार आला होता स्क्वेअर ऑफ द विकेट आपण लास्ट बॉलला पाहिला होता पहिल्या ओव्हरमध्ये, तो एकमेव फटका, त्यानंतर मात्र पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम दोनही गोलंदाजांनी यथेच्छ पूर्ण केलंय। स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू आणि आता मात्र पॅवेलियन मधून सुद्धा आवाज यायला लागलाय, कारण बंटी अजून बरेचसे खेळाडू मागे आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा संधी मिळणं गरजेचं अशी त्यांची इच्छा असावी, परंतु इथे सलग तिसरा बॉल बंटीकडून अपेक्षा नसेल त्याच्या चाहत्यांना, परंतु गोलंदाज अक्षय मात्र चांगली कामगिरी करतोय। एकाच गावामधील दोन खेळाडू आहेत त्यामुळे चांगला खेळ माहिती, परंतु गोलंदाज अक्षय हवी होते, फुलर लेंथ होता यावेळेस, मात्र अपील पाहायला मिळाली होती, परंतु दोन्ही बॅट्समन एकाच एंडला, परतावा लागेल। चौथा निर्धाव चेंडू खेळला यावेळेस, मात्र बंटी निराश मानेनं डावचीच्या स्वरूपात माघारी। तर इथे मात्र नवीन बॅट्समन राजेश याच्यासाठी पारितोषिक आलंय, प्रत्येक षटकाराला प्रत्येक चौकाराला प्रत्येक षटकाराला 100 आणि लगातार 3 वेळा चौकार आणि 3 षटकार, तर 500 रुपयांचं पारितोषिक नितेश देशमुख यांच्याकडून। हा बॉल लोवर फील्ड टॉस होता अजयचा तडाखा, परंतु स्ट्रेट टू द लॉन्ग ऑन फिल्डर, इथे मात्र परतापण लागेल आणि अजय यावेळेस मात्र दुसरा धक्का टीम वासरेकोंडा संघाला। तर धनराजला मात्र पहिल्याच बॉलला विकेट मिळाले, राजेजी बोईर आणि समीर गुरव यांच्याकडून लगातार 3 षटकार लावले, तर राजेश बोईरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। अकुटप्याचा बॉल बॅकफुटला जाऊन प्लेसमेंट पाहायला मिळते, हलक्या हाताने मात्र स्टिअर केला होता, पहिली धाव वेगाने कंप्लीट, इथे मात्र दुसऱ्या धावेला प्राधान्य दिलं जात आहे, 2 रन्स कंप्लीट, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही बॅट्समन मध्ये आणि 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल। 2 षटकारांना राजेश भुईर यांच्यासाठी पारितोषिक येते 500 रुपयांचं, सन्माननीय सुदामजी घरत यांच्याकडून हे पारितोषिक असेल। राजेशसाठी बरीचशी पारितोषिक लावली जातात, हा लोकप्रिय खेळाडू आहे। अकुटप्याचा बॉल पूल करायचा होता, चेंडू मात्र शरीराचा वेध घेतला गेला, टायमिंग मात्र साधता आलं नव्हतं, खाप ट्रॅकर होता बराचसा सहस्यानं, मात्र आजकाल अशा पद्धतीचे चेंडू क्रिकेटमध्ये षटकारासाठी पाहायला मिळतात, परंतु इथे मात्र मी म्हणेन राजेश पूर्णतः चकलाय। भावेश दुसऱ्या एंडला आपण पाहतोय, वासरेकोंडा संघ सगळ्यांची उत्सुकता आहे,
या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल. लेफ्ट अमोर द विकेट प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला जाणारा फटका. समीरनं मात्र समय सूचकता दाखवली होती, थोडंसं प्रेसेस ऑफ पॉईंट पाहायला मिळालं होतं त्या ठिकाणी. त्याला वाटलं नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज थोडासा बॉबिंग क्रीजच्या बाहेर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी सीमारेषेलगत अडवला जातोय. एक धाव मात्र मिळाली, धावसंख्या एक ने वाढेल, आतापर्यंत जाऊन पोहोचले ती आहे 12 या आकड्यावर. अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये दोस्ती ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. अभि देवगिरीला षटक मिळणार का? काल त्यांचा संघ या मैदानामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये पराभूत झाला होता कळंबोली संघाविरुद्ध. यावेळचा फटका चांगला सरळ समालोचन कक्षेला सलामी देणारा हा खणखणीत असा षटकार. थँक्यू. भावेशच्या बॅट मधून मात्र एक आक्रमक फटका पाहायला मिळाला. कोंदिवडे या ग्रामीण संघाकडून खेळणारा खेळाडू आणि या षटकाराच्या मदतीनं लास्ट बॉल तर निर्धाव गेलाय, परंतु धावसंख्या आता मात्र तीन षटकानंतर 18 धावा. शेवटचं षटक मिळणार कोणाला? समीर सोमणे, अभि देवगरे, गौरव सावंत कोणत्या चेहऱ्याला? गौरव सावंतसाठी पारितोषिक आधीच आलंय, परंतु षटक मिळणार का? म्हणजे राकेश शिरमाळी आणि अजय धुळे यांच्याकडून पारितोषिक जरूर आलं होतं, परंतु त्याला गोलंदाजी मिळणार का? तर आमचे मान्यवर यावेळेस मात्र व्यासपीठावर सन्माननीय सुनीलजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. तर मी भगवानजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर सुनीलजी गरज साहेबांचा यथोचित सन्मान करावा. सन्माननीय सुनीलजी गरज साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा, आपलं सहर्ष स्वागत आहे. आमदार चषक 2020 मध्ये त्याचप्रमाणे सन्माननीय शरदजी हजारे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची मी विनंती करतोय. सन्माननीय शरदजी हजारे साहेब यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. त्याचप्रमाणे सन्माननीय रमेशजी म्हात्रे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती करतोय. अभि देवगरे गोलंदाजीसाठी आला, इथे मात्र विकेट मिळवतोय. सगळ्या मान्यवरांचं मात्र यथोचित स्वागत केलं जाते, खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आपण म्हणूया. इथे मात्र बॅट्समन आउट झालाय, अभि देवगरे शिवशक्ती कडाव संघाचा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आज मात्र दोस्ती ग्रुप मधून खेळतोय, पैशाचा नाही रे. थँक्यू. तर भावेशसाठी पारितोषिक येते लगातार दोन षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक समीर दुर्गे यांच्याकडून असेल. भावेशने एक षटकार तर जरूर पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल व्हाईट लाईनच्या बाहेरून जाणारा पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक धाव या ठिकाणी मिळते, धावसंख्या मात्र एक ने वाढते 19 धावा. शिवशक्ती कडाव संघाचा हा खेळाडू फार मोठी स्पर्धा कडाव येते सुद्धा तुमच्या लवकरच भेटीस येईल दरवर्षीप्रमाणे. अभि देवगरे अकुटप्याचा बॉल बॅक फुटला जाऊन यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट केला होता. चेंडू डीप पॉइंटला येतोय, दोन रन्स मात्र मिळतील सहजतेनं या दोन धावेनं. मात्र धावसंख्या वासरेकोंडा संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचलाय तो 21 या आकड्यावर. 21 धावा धावा फलकावर. हळूहळू मात्र धावा वाढवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु समोर मात्र बलाढ्य संघ आहे दोस्ती ग्रुप.
सगळे अतिशय जवळचे एकमेकांचे जीवलग मित्र आज मात्र क्रिकेटचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एक जाव मिळेल 22 साठी इथे सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल. 22 जावा धाव फलकावर. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर आहे. या संघटनेचे मात्र उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहतात अभि देवगरे. यावेळेस गोलंदाजी मार्क पर दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत साकारले. यावेळेचा बॉल थोडासा बाहेर होता वाईडलाईनच्या. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन या ठिकाणी मिळेल. कालही मैदानामध्ये त्यांचा संघ पाहायला मिळाला होता. अभि स्पोर्ट्स हा एक ब्रँड नक्कीच या विभागामध्ये. अभि स्पोर्ट्स स्पोर्ट्स शॉप त्यांचं आहे आणि सगळं स्पोर्ट्स साहित्य तुम्हाला मिळतं. इथे मात्र चेंडू निर्धाव येतोय. दोन व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र कमबॅक करतोय अभि. धावसंख्या स्थिर आहे. धावा होताना दिसत नाही आहेत. कुठेतरी मी म्हणेन बंटीकडून जी अपेक्षा होती बंटीनं आज मात्र भ्रमनिराश केलाय. कारण तीन चार चेंडू निर्धाव खेळून मात्र संघाला संकटामध्ये टाकून तो परतलाय. इथे धावा किती होणार या मॅचमध्ये. चार ओव्हरची मॅच आहे. शेवटचं षटक चालू आहे. हा फटका मात्र फसला होता. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटकडे चेंडू सरकलाय. क्षेत्ररक्षक जाईपर्यंत मात्र दुसरी रन घेता घेता मात्र बॅट्समन आउट. रन आउटच्या स्वरूपात मिळेल फक्त सिंगल. एकच धाव आणि धावसंख्या मात्र वासरे कोंडा संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 24. थँक्यू डीजे. तर या मंचावर एक शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय निलेजी देशमुख साहेब जे चोचेवाडीचे शाखा प्रमुख आहेत त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. सन्माननीय निलेजी देशमुख साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय निलेजी देशमुख साहेब. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सगळेच पदाधिकारी मात्र या सामन्याचा आनंद घेतात. अभि देवगरे उपाध्यक्ष मात्र हा सामन्याचा आनंद घेतात. क्रीडांगणामध्ये अगदी मैदानामध्ये खेळून आनंद घेतात. परंतु सन्माननीय अभिषेक जी गायकर साहेब असतील या कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे आमचे वासुदेवजी भोईर देवा भोईर जे सरचिटणीस आहेत कर्जत टेनिस क्रिकेट संघटनेचे. त्याचप्रमाणे राजेजी मोडक साहेब. केपीएल आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं सगळं मुख्य आयोजन एक अतिशय नियोजनबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही सारी मंडळी मात्र चांगलं योगदान या टेनिस क्रिकेटसाठी देत असताना. तर या ठिकाणी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम सुद्धा होतोय. ही नक्कीच एक चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट असेल. तर राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते पंचांना विनंती असेल आपण थोडं थांबायचंय. केशवजी बांजळे साहेब त्याचप्रमाणे संदीपजी भानुसगरे साहेब जे या आमच्या शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून आज मात्र या पक्षामध्ये प्रवेश करतात.
त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतोय। तर संतोष भोईर यांच्या पक्ष नेतृत्वावर मात्र विश्वास ठेवून ही मंडळी आज मात्र शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करतात आणि या असंख्य मित्र मंडळींनी या सगळ्यांच्या समोर या मोठ्या भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये केशवजी वांजळे त्याचप्रमाणे संदीपजी भानुसगरे हे आज मात्र भगव्या खाली येतात त्यांचं आम्ही नक्कीच मनापासून स्वागत करतोय। नेक्स्ट मॅच टॉस सुद्धा केला जाईल दांडी संघाचा संघनायक आणि गोरसे बी संघाचा संघनायक आपण सुद्धा वर या परंतु त्यापूर्वी मात्र या ठिकाणी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम साजरा केला जातोय। सन्माननीय संतोष भोईर यांच्यावर विश्वास ठेवून ही मंडळी आज मात्र शिवसेनेमध्ये दाखल होता जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण यथोचित स्वागत करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत या आज मात्र या शिवशाहीवर विश्वास ठेवून आज महाराष्ट्रामध्ये सरकार सुद्धा उद्धव साहेब ठाकरे साहेबांचंच आहे आणि शिवसेनेचं सरकार आणि या विभागामध्ये सुद्धा भगवा झेंडा नेहमी डौलानं फडकत असतो। आज सिद्धेश्वर भोईर यांच्यावर विश्वास ठेवून ही सारी मंडळी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय खूप खूप स्वागत आहे। आपल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांसह ही आज राष्ट्रवादीचे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत त्यांचं खरंच मनापासून स्वागत आहे। आज या स्पर्धेच्या निमित्तानं या मुख्य व्यासपीठावर तमाम मित्रमंडळी या गर्दीच्या समोर आज ही सारी मंडळी भगव्या झेंड्याखाली आरूढ होतात मनापासून स्वागत आपलं खूप खूप स्वागत आहे शिवसेनेमध्ये। तर या ठिकाणी आमचे मान्यवर सन्माननीय अजयजी हजारे साहेब जे आमचे शिरसे गावचे ज्येष्ठ शिवसेना भिसे गावचे शिवसैनिक आहेत सन्माननीय अजयजी हजारे साहेबांचा या मंचावर या शुभ सन्मान केला जाईल त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं। नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल दांडी आणि गोरसे बी दांडी संघाचा कॅप्टन आपण सुद्धा या व्यासपीठावर टॉस केला जाईल दोन टीम्स मध्ये तर नितीनच्या पहिल्या षटकामध्ये दोस्ती ग्रुप संघ लवकर सामना इथे जवळजवळ संपवणार का असंच काहीच चित्र पाहायला मिळतंय। तर सन्माननीय शरदजी हजारे साहेबांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे परंतु अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय खेळपट्टीवर अब्बी अक्षय आणि सागर ही जोडी सलामीची दोस्ती ग्रुप कडून आणि हीच जोडी मात्र सामना संपवणार का समीर सोमणे रेडी जरूर आहेत बॅट हातात मध्ये घेऊन परंतु ही संधी मात्र ही सलामीची जोडी हे सलामीवीर मात्र ही संधी देणार का गतवर्षी सुद्धा दोस्ती ग्रुप जिंकला होता। तर टॉस केला जातोय तर दांडी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला काय निर्णय क्षेत्ररक्षण काय म्हणाल एक नक्कीच दबदबा असो दांडी टीमचा पाहायला गेला तर वाऱ्याच्या विरुद्ध फटकेबाजी लांब लचक षटकार मारण्यासाठी या टीमचे एक दहशत हे वेगळा दबदबा आहे क्षेत्ररक्षण स्वीकारले समोर मात्र यंदाच्या हंगामामध्ये ज्या टीमची दहशत आहे तो गोरसे बी संघ काय म्हणाल टीम बद्दल आणि काय रणनीती असेल या मॅच साठी निश्चितपणे गोरसे संघ या हंगामातला चांगला संघ आहे आणि भरपूर टुर्नामेंट जिंकलेले आहेत खास करून मी उल्लेख करेल आपला तर भावेश पवारचा खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी करतोय परंतु आम्ही पण मेहनत घेऊ जिंकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला या कर्जत मध्ये
गोरसई संघ पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. काय म्हणाल आपल्या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? नक्कीच आम्हाला आवडेल, कारण यंदाच्या हंगामामध्ये सुपर डुपर फॉर्म आहे. नाईटच्या स्पर्धामध्ये सुद्धा उल्लेखनीय, नुकतीच आम्ही पाहिली गव्हर्न नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी केली. काय म्हणाल एकंदरीत आपल्या टीमच्या प्रवासाबद्दल? टीम तर आता चांगलीच खेळते, तोच परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करूया आम्ही. प्रवेश पवार, सगळीच मंडळी पवन असेल, सगळ्यांनीच मात्र दमदार परफॉर्मन्स केलाय. यंदाचा हंगाम तर तुमच्या नावावर गाजवलाय, कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन? या तमनात वासियांबद्दल दोन शब्द. आयोजन तर खूपच सुंदर आहे, आम्हाला इथं खेळायला संधी दिली, धन्यवाद. थँक्यू सो मच, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग, मोठा सामना तुमच्या भेटीस येतोय. दांडी विरुद्ध गोरसई बी, बलाढ्य संघ, टेनिस क्रिकेट जगतातील दोन महासत्ता आमने सामने येतील तुमच्या समोर. एक दर्जेदार खेळ पाहायला मिळेल, परंतु मैदानामध्ये दोस्ती ग्रुप मात्र बलाढ्य स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे एक मोठा फटका येतोय. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे, चार रन साठी आणि या चौकाराना मात्र धावसंख्या 23. नेक्स्ट इयरला अक्षयला संघामध्ये स्थान नसेल असे सगळे सांगतात. तिथे मात्र प्लेइंग 11 चे खेळाडू ज्या पद्धतीने आता मात्र बरसलाय, तर जिया 11 गोरसई बी संघाचे पॅकर जिदू पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय, खेचलाय फटका मिड विकेटला, प्रयत्न मात्र केला, प्रयत्नाला आला अपयश आणि दोस्ती ग्रुप सलग दुसऱ्या वर्षामध्ये मात्र एक रोमहर्षक विजय नोंदवतोय. दोस्ती ग्रुपच मनपूर्वक अभिनंदन. गतवर्षी सुद्धा अक्षयनं दर्जेदार बॅटिंग केली होती आणि याही वर्षी मात्र अक्षय बरसलाय, म्हणजे क्षय होताना दिसत नाहीये. खेळाडू आहे इथे सन्मान आपण घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित मान्य श्री उमेशजी देशमुख साहेब कोंदिवडेचे मी विनंती करतो, भगवानजी बोईर साहेबांना की आपल्या शुभ असते, आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. सलग दुसऱ्यांदा मी म्हणेन मॅन ऑफ द मॅच ठरतोय अक्षय भगत. व्यासपीठावरती मान्य श्री रोशनजी मालकर साहेब उपस्थित आहेत, मी विनंती करतो भगवानजी बहिर साहेबांना की आपल्या शुभ असते, आपण त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करावा. तसेच व्यासपीठावरती मान्य श्री भानुदासजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत, मी विनंती करतो. समीर भोईर यांना की आपण आपल्या शुभ असते, त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करावा. अगदी तमनातकर प्रत्येक पाहुण्यांचं इथे शुभ सन्मान करताना आपल्याला पाहायला मिळतात, सर्वांची ही मेहनत. मान्य श्री मोहनजी लोभी शाखा प्रमुख इथे उपस्थित आहेत, मी विनंती करतो. समीरजी भोईर साहेबांना की आपल्या शुभ असते, आपण त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करावा. दांडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच, आपल्याकडे आज बराचसा वेळ कमी आहे. दांडी संघ लगेच मैदानामध्ये एंटर व्हा. त्याचप्रमाणे कोरसई संघाचे पुरस्कर्ते जितू पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची मी विनंती करतोय. कोरसई संघाचे पुरस्कर्ते जितू पाटील यांचं सुद्धा या मंचावर यथोचित सन्मान केला जातोय. कोरसई संघ यंदाच्या हंगामामध्ये मात्र जबरदस्त कामगिरी केली या संघाला. जुवेलीची स्पर्धा गाजवली, खास करून मालिकावीर फोर व्हीलरचा मानकरी भावेश राहिला होता, नंतर गभांड रजनी पनवेल तालुक्यामधील तिथे सुद्धा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक अगदी 5-7 दिवसापूर्वीच. पवन केणे त्या ठिकाणी मात्र उल्लेखनीय कामगिरी केली होती. एकापेक्षा एक खेळाडू प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक मॅच मध्ये कोणता तरी एखादा खेळाडू चमकतो. व्यासपीठावरती मान्य श्री मंगेशजी पेमारे साहेब उपस्थित आहेत, मी विनंती करतो. भगवानजी बोईर साहेबांना की आपल्या शुभ असते, आपण त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करावा.
या ठिकाणी मुरबी संघाचे पुरस्कर्ते तुषारजी आंग्रे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो भगवानजी बहिर साहेबांना की आपण त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करावा. या ठिकाणी व्यासपीठावरती मान्य श्री वैभवजी बोराडे वेनगाव पंचायत समितीचे युवा सेना विभाग प्रमुख इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो महेंद्रजी बोहीर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करावा. मान्य श्री वैभवजी बोराडे त्याचबरोबरीने व्यासपीठावरती मान्य श्री प्रदीपजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो मी महेंद्र बोहीर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण इथे प्रदीपजी देशमुख साहेबांचा शुभ सन्मान करावा. त्याचबरोबरीने कालुरामजी पाटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो विभाग प्रमुख मी विनंती करतो महेंद्रजी बोहीर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करावा. मॅच कडे आपण वळतोय परंतु दोस्ती ग्रुपला विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरेल अक्षय भगत. या सर्व आपण या टीम प्लीज दोस्ती ग्रुपला विनंती आहे की आपण लगेच व्यासपीठाच्या समोर यावं. या ठिकाणी मुरबी टीमचे पुरस्कर्ते मान्यश्री तुषारजी आंग्रे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो की आपण त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करावा. चला मॅच चालू करा.